दोन दोन तीन तीन दिवस ड्युटी, कामाचा ताणतणाव, वेळी अवेळी जेवण अशा अनेक प्रसंगातून जात असताना तब्येतीवरही अशा गोष्टींचा परिणाम होत असतो. अशा परिणामात सुद्धा नागरिकांसाठी दिवस रात्र अखंड सेवा देणाऱ्या पोलीस बांधवांकडे बऱ्याचदा दुर्लक्ष होत असते. म्हणून अशा वेळी एक बांधिलकी जपत पनवेलमधील वर्चस्व युवा फाउंडेशनच्या नीता माळी व प्रसाद हनुमंते यांच्यातर्फे शुक्रवारी महामार्ग पोलीस केंद्र पळसपे येथे वाहतूक पोलिसां साठी मोफत आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते. हे शिबिर अप्पर पोलीस महासंचालक कुलावंत सारंगल, पोलीस अधीक्षक मुख्यालय अरविंद साळवे, पोलीस अधीक्षक रायगड परिक्षेत्र, पोलीस उप अधीक्षक संदीप भागिडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक गौरी मोरे, प्रभारी पोलीस उपनिरीक्षक गणेश बुरकुल, वाहतूक शाखा पळसपे केंद्र यांच्या कार्यालयात फाउंडेशनतर्फे सदर उपक्रम राबविण्यात आला. यावेळी सुश्रू सुपर स्पेशालिस्ट हॉस्पिटलतर्फे जनसंपर्क अधिकारी कुमार लोंढे, डॉक्टर राजेंद्र क्षीरसागर, डॉक्टर आयुषा खान, स्टाफ रमेश कदम यांनी पोलीस बांधवांच्या आरोग्य तपास कामी विशेष सहकार्य केले. यावेळी वर्चस्व फाउंडेशनच्या कोकण विभाग महिला अध्यक्षा समाजसेविका नीता माळी, महाराष्ट्र पोलीस मित्र व नागरिक समन्वय समितीचे कोकण विभाग अध्यक्ष समाजसेवक प्रसाद हनुमंते, रायगड जिल्हा अध्यक्ष मंगेश चंदने, समाजसेविका स्नेहल खरे, ज्योत्स्ना माळी, अमित माळी आदी जण उपस्थित होते. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.